नमस्कार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 23 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला अनुसरून राज्य सेवा पूर्वपरीक्षा 2020 ही रविवारी दिनांक 5 एप्रिल 2020 रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे ही सदर परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी 17 जून 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी घेण्याचे आयोजित करण्यात आले होते. आयोगामार्फत परीक्षेचा दिनांक निश्चित करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून दिनांक 3 जुलै 2020 रोजीच्या सूचनेनुसार राष्ट्रीय पात्रता परीक्षा आणि प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. आयोगामार्फत आयोजित विषयांकित परीक्षेकरता उमेदवारांची संख्या तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता प्रवेश देण्यात येण्याच्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षांचे एकाच दिवशी आयोजन करण्यास परीक्षा उपकेंद्राच्या उपलब्धीसह अन्य प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत. तर ही बाब निर्देशनात आल्यामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देश पातळीवर आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली विषयांकित राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 ही रविवारी दिनांक 20 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.